पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये जुगाराच्या वादातून तीन जणांची हत्या करणारा एसआरपीएफचा जवान संजय शिंदेला अहमदनगर जिल्ह्यातल्या सुप्यामधून अटक करण्यात आली आहे. तिघांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर संजय शिंदे आपल्या घरातच दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एसआरपीएफच्या सात तुकड्यांनी संजय शिंदेचं घर असलेल्या इमारतीला घेरलं. पत्नी आणि मुलंही घरातच असल्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगत संजयच्या अटकेसाठी सापळा रचला. एवढंच नव्हे तर दौंडमधल्या संतप्त जनतेनंही त्याच्या इमारतीला घेराव घातला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र मोबाईलचा माग काढल्यानंतर संजय नगर जिल्ह्यातल्या सुप्यात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पुणे आणि नगर जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संजय शिंदेला सुप्यामध्ये जेरबंद करण्यात आला. संजय शिंदेनं 12,000 रुपयांच्या जुगाराच्या वादातून दौंडमधल्या तिघांची गोळ्या घालून हत्या केली. संजय शिंदे या ॲक्युजने तीन व्यक्तींचा गोळ्या झाडून मर्डर केलेला होता आणि त्याच्या तो सदरची घटना घडल्यापासून फरारी होता. पण नुकतंच आमच्या टीमने त्याला आता ताब्यात घेतलं आहे. पुढची इंटरोगेशन चालू आहे. नक्की मर्डर मागचा मोटिव प्रिपरेशन जे काय आहे त्याबाबतची इंटरोगेशन केल्यानंतरच जास्त डिटेलमध्ये माहिती देत आहे. आपण नगर जिल्ह्यात सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या नगर रोडवरनं ताब्यात घेतलेला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी घेतलेला हा आढावा. दौंडमध्ये बेचूट गोळीबार करून तीन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संजय शिंदे या एसआरपीएफच्या जवानाला अखेर अटक करण्यात आलेली आहे. या संजय शिंदे या जवानाला नगर जिल्ह्यातल्या सुपे इथून अटक करण्यात आलेली आहे. नगर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत संजय शिंदेला अटक केलेली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्वर त्याचबरोबर काही राऊंड जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही कारवाई नगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. संजय शिंदे दौंडमधला होता आणि ही समोरची अथर्व हाईट्स आहे. या ठिकाणी तो लपून बसल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या ठिकाणी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन देखील केलं. त्याच्या घरामध्ये त्याचा शोध घेतला मात्र तो या ठिकाणी सापडला नाही. दरम्यानच्या काळात तो या ठिकाणावरून पसार झाला होता आणि नगर जिल्ह्यामध्ये तो सापडलेला आहे. या परिसरात एकूणच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. ज्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत त्यांचे नातेवाईक आणि मोठा जमाव या परिसरामध्ये जमलेला होता. त्यांना शांत ठेवण्याचा त्याचबरोबर या अथर्व हाईट्समधून संजय शिंदेला ताब्यात घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र संजय शिंदे या ठिकाणी आढळून आलेला नाही आहे. तर त्याला नगरमधून नगर जिल्ह्यातल्या सुपेमधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या दुपारपासून सुरू असलेल्या थरार नाट्यावरती पडदा पडलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.